धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे असा नारा देत या ठिकाणी लाखोंच्या संख्येने आज धनगर जमात बांधून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर उतरलेले आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी आजच्या आपल्या सोबत धनगर जमातीचे लढाऊ नेते माननीय श्री बापू मेटकर यांनी यांची ओळख काय करून द्यायला नको हे आहेत माननीय श्री शरण हंडे. या दोघांशी आपण या ठिकाणी खास बातचीत करणार आहोत. आदरणीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांची भूमिका काय आपण या ठिकाणी त्यांच्याबरोबर जाणून घेणार आहोत. मेटकर साहेब तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही मुंबई वेळाहून या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहात. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी असंख्य मोर्चे निघाले, हजारोंच्या संख्येने आंदोलन निघाली, तरी देखील प्रश्न जो आहे तो जितके देत आहे प्रश्नांना. महाराष्ट्रामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं घटनेमधलं आरक्षण देण्यास 75 वर्ष वाट पाहू लागली ही आमच्यासाठी दुःखाची आणि खेदाची बाब आहे. जी शासनकर्ते जमात होती, राज्यकर्ते जमात होती, परंतु आज आमच्या अनेक पिढ्या त्या आरक्षणाच्या एका हत्यारानं आज आम्ही विस्थापित झालो, वंचित झालो, दुर्लक्षित झालो. ज्याने आज आम्हाला राज्यकर्त्यांनी जाणून बुजून जर हा समाजाला जर आरक्षण मिळालं असतं तर आपल्या पुढच्या नवं यांचं राजकारण संपलं असतं. या व्यक्तीने जाणून बुजून धनगर समाजावरती जो अन्याय केलाय, 75 वर्ष आमच्या अनेक पिढ्या सहन करत आल्या. बांधवांना या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, दुनिया को मूर्ख बनाना जल्दी आता है, लेकिन मूर्ख बना है उसको तू मूर्ख है समझाने के लिए पूरा आयुष्य जिंदगी जाती है. या प्रकारे या लोकांनी आपल्याला मूर्ख बनवलं, परंतु आपल्या बांधवांना हे नाही लक्षात आलं की हे का म्हणून अशा पद्धतीने आपल्याला मूर्ख बनवतात. पळवाटा काढून त्याने अनेक पद्धतीचे त्यांची राजनीती वापरून धनगर आरक्षणाचं जे आमची हक्काची मागणी आहे याला जाणून बुजून या लोकांनी दूर ठेवलंय. अनेक आमच्या महापुरुषांनी विचार दिले, अनेक नेत्यांनी लढा उभा केला, परंतु आजचा लढा जो आहे किंवा इथून जे पुढे लढे होतील, आंदोलने होतील, मोर्चे निघतील, हे एक प्रत्येक घरातला आमचा मुलगा, प्रत्येक घरातली आमची मुलगी, भगिनी, आमच्या माता सुशिक्षित झालेल्या आहेत, जे आमच्या अज्ञानाचा अशिक्षितपणाचा फायदा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने धूर्त राजकारणाने घेतला, त्यांना धडा शिकवण्यासाठी आजचा जो महाएल्गार विधानभवनावरचा मोर्चा आहे ह्या मोर्च्यांची सुरुवात झाली आहे. आजपर्यंतचे मोर्चे म्हणजे पहिला गाव आणि शेवटचा गाव, प्रत्येक गावाची किंमत असते. त्या पद्धतीनं आज जे पहिले गाव गाठलेले ते आमच्या सर्व नेत्यांचं मी खरोखर आभार व्यक्त करतोय, समाज माध्यमांचं मी आभार व्यक्त करतोय, त्यांना धन्यवाद देतोय. परंतु आता शिकल्या सवरलेली पिढी आहे, जर ह्याने आम्हाला येड्यात काढायचा प्रयत्न केला, ज्या लोकांना घटनेत नाही त्या समाज बांधवांचा आम्हाला दोष नाही, परंतु ती ताकदीने उतरतात, एकजुटीने उतरतात, त्याच पद्धतीनं जशाच तसे धनगर समाजाकडे एक किंचिनी मागं पडणार नाही या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो. निश्चितच हे होते माननीय श्री बापू मेटकर साहेब आणि यांनी सांगितलं आहे की धनगर समाज आत्ता आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. या ठिकाणी माननीय श्री शरण हंडे साहेब आहेत, एसटी सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय नागपूर सोडणार नाही असा देखील काय या ठिकाणी कार्यकर्त्यांनी नारा दिलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती माननीय श्री शरण हंडे यांची काय भूमिका आहे आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. हंडे साहेब, तुम्ही अनेक आंदोलन मला तुम्हाला देखील जागा आणि कार्यालय देखील होते आणि मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाले, ठिकठिकाणी आंदोलनं करून देखील सुंदर समाज न्याय भेटावं हे आमची सगळ्यांचीच मागणी आहे. आणि वारंवार आपल्या धनगर समाजातील प्रत्येक नेत्यांवर हल्ला हे जातीवादी काही लोक आहेत ते वारंवार करत आहेत, ते आम्ही जराही खपून घेणार नाही. आणि जे जातीवादी नेते आहेत, तुमचेही नेते आहेत, ते नेते जेव्हा आमच्या भागात फिरतील त्या नेत्यांवर आम्ही दगडफेक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे हे आमच्या समाजाकडून राग व्यक्त होत आहे. आणि हे माझे वैयक्तिक हे शब्द आहेत. तुम्ही